पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील नितळसमधील शिवसेना ठाकरे गटाच्या ग्रामस्थांनी भाजपचे प्रकाश खैरे आणि राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यामध्ये ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचाही समावेश आहे. भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. पनवेलमधील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशात नितळस ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सदस्य सुमिता काठे यांच्यासह बाळू काठे, महादू काठे, बालाजी काठे, पांडुरंग काठे, जगदीश काठे, रवी काठे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रकाश खैरे, राम पाटील, कैलास मडवी, मारुती पावशे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि आज अर्ज घ्यायचा शेवटचा दिवस आणि या दिवशी नितळसमधून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काटे कुटुंबाने शिवसेनेतर्फे आणि एक भाजपतर्फे भार्गव सांगडेने म्हणजे त्याच्या मिसेसनी. परंतु आज त्यांची बैठक होऊन त्यांनी असा निर्णय घेतला की भार्गव सांगडेनी मागं घ्यायचा आणि काटेनी त्याला बिनविरोध म्हणजे इकडनं बिनविरोध तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. मला वाटतं आपला दोन्ही एकत्र आल्या कारणानं 100% विजय हा आपलाच होणार आहे. याच्याबद्दल काही कुठल्या प्रकारची मनामध्ये शंका नाही आणि म्हणून आपण सर्वांनी चांगलं काम करा. ही ग्रामपंचायत सरपंचसुद्धा चांगल्या मतानं विजयी झाला पाहिजे. परंतु जे शब्द आपण असम मिटिंगीमध्ये दिलेले आहेत सर्वांना तसा आजचा शब्द आहे की भाजपमध्ये कायमस्वरूपी आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे. भाजपचा पक्ष तुम्ही स्वीकारलेला आहे. मी निवडणूक आल्यावर आता त्यांनी नंतर तो पण निवडून आलाच असता. त्यामुळे तुम्हाला संधी त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळं आपण कायमस्वरूपी आता भारतीय जनता पार्टीमध्ये आणि सरपंचालासुद्धा आपली सर्वांची मतं या ठिकाणी मिलावी अशा प्रकारची विनंती आपल्याला मी या निमित्तानं करतो. आणि आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करा. आता ते आपलेच झालेले आहेत. त्यांना आता शिवसेनावाले बोलूच नका. आजपासून ते भाजपवाले झालेले आहेत. आपल्याकडे ते आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं मनापासून या ठिकाणी मी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या संपूर्ण पनवेल तालुक्याच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.